नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवात राधिका कामत सतोस्कराचं योकार खबरो विस्तारान. सप्टेंबर 2023 दिल्ली G20 परिषद जाता. वर्षभराच्या यजमानकीच्या काळात 200 वयर बसका गोय धरून देशभरातल्या 50 शहरांनी जातल्यो. गोयात सुमार 10 बसका एप्रिल 2023 सावन सुरू. गोयच्यो बसका आरोग्य, पर्यटन आणि नितळ उर्जा विषयांचेर असतल्यो. केंद्रीय मंत्रालयाच्या टीमीचे गोयात योवत सुरू. खासा रिपोर्ट. 2023 G20 समिटाची यजमानकी भारताकडे. 9 आणि 10 सप्टेंबराक दिल्लीत ही G20 शिखर परिषद जातली. ताचे पयली प्रेसिडेंसी काळात शिखर सभेचो एजेंडा निश्चित करपा खातीर वर्सभर सुमार 200 मायज बसका देशभरातल्या 50 वयर शारांनी जावपाच्यो आसा. तातूंत गोंयांक 10 बसकांचो प्लान आसा. G20 यजमानकेंत 10 क्षेत्रीय बसका गोंयांत. सप्टेंबरातले शिखर परिषदेत राष्ट्राचे मुखेली वांटेकार जातात. शिखर सभेचो एजेंडा निश्चित करपाक वर्सभर बसका जातात. बसकांची सुरवात भारतात डिसेंबरातल्यान सुरू जाता. पहिल्या 4 महिन्यांत गोंयांत 1 बसका ना. एप्रील 2023 सावन गोंयांत बसका सुरू जावपाच्यो आहा. गोंयच्या बसकांनी पर्यटन, आरोग्य, क्लीन एनर्जीचो एजेंडा आसतलो. 10 बसकांतल्यो ह्या 3 विशयावेल्यो मुखेल बसका गोंयांत जातल्यो. ह्या बसकाचे फकत 3-3 महिन्यांचे शेड्यूल जाहीर करतात. पहिल्या 3 महिन्यांच्या वेळापत्रकात गोंयच्यो बसका नात. मात गोंय सरकारान उपरांतच्या 3 महिन्यांच्या बसकांचे येजमानकेचे तयारेक नेट लायला. G20 सेलाची गृह खात्या सकयल परवरे सचिवालयात स्थापणूक केल्या. तातूंत 1 IS अधिकारी नोडल अधिकारी नेमला. तयारेक लागपी हेर खात्यांचो 1-1 अधिकारी OSD म्हणून टिमीत आसतलो. टिमीत पर्यटन, प्रोटोकॉल, पुलीस खात्याचे OSD आसतले. आयोजनात NRI आयोगाक महत्वाची भूमिका दिल्या. केंद्रीय मंत्रालयाच्या टिमीची गोंयांत येवत सुरू जाल्या. आरोग्य मंत्रालयाची टीम फाटल्या सप्तकात गोंयांत येऊन गेली. ह्या सप्तकात पर्यटन मंत्रालयाची टीम गोंयांत येतली. गोंयांत एप्रिल सावन जावपाच्यो G20 बसका केन्ना आनी खंय जातल्यो ते केंद्रीय मंत्रालयाची टीम वेवस्था आणि मुळाव्यो सुविधा निश्चित झाल्या उपरांत थारायतली. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. हडजूण दर्यादेगेर कितलीशीच बेकायदेशीर बांदकामां जाल्यांत ताचो कमर्शियल उपेग जाता. बांदकामां मोडूंक हायकोर्टान पंचायतीचो एक्शन प्लॅन मागला. GCZMA आणि पंचायतीचे जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्टा प्रमाण अशी 250 बेकायदेशीर बांदकामां आसात. एफिडेविटार एक्शन प्लॅन दिवक कोर्टान पंचायतीक वेळ दिला. निर्णायक सुनावणी 6 डिसेंबराक. उदक भरपूर असल्यावर थोडे भरू येतात. वज्रेकारांक उदक उणे पडचे ना म्हण WRD मंत्री उलयला. पेडण्या वज्रे चिरेखाणीतले उदक मोपा एअरपोर्टाच्या कामाक भरता. गावातल्या शेतांक जनावरां उदक उणे पडटले म्हण थळाव्यांचो बोवाळ. 8 दिसां भितर खणीक लायिले पंप जनरेटर व्हरचे म्हण शिटकावणी. ताजेर मंत्र्याची जाप करता दिसता. अरे बाबा, उदक समजा भरपूर असा तर थोडे व्हरपा जाय न्ही. ओके. पण वज्रेकारां उदक कमी पडचे ना. क्लियर सांगपाचे म्हटल्यार वज्रेकारां जर उदक कमी पडटा तर काय मुखार व्हरचे ना. वज्रेकारां उदक कमी पडचे ना. सो तुम्ही ते तेंका असा उदक भरपूर असा आमचे. बट सध्या मोपा खातीर यूज करता ते थोडे. पळय, लक्षात घ्या, वास्को खातीर वापरतात, दाबोले खातीर वापरतात, कुठ्ठाळे अशी विचारपाची येतना न्ही. उदक असा न्ही, जाय जाय त्याने उदक घेऊपाचे. मोपा पहिली किराळेचे येतले पण ते आता काम चालू आहे म्हणून हे पहिलीचे उदक आसले ते इरिगेशनाक वांना वापरिनात पण ते मोपाक वयता. खंयचे उदक कितले जाय पय न्ही, म्हणजे सामकं क्लियर. आणि हे ना कॉम्प्लिकेशन नका, कळ्ळें ना. तुम्ही कॉम्प्लिकेशन करपा जायना, लोकांक समजा गैरसमज जावपाक जायना. उदक जितले जाय तितले वज्रे मोपा वगैरे दिवपाक जाय. तितले उदक आसा आमचे कडेन. गुजरात वेंचणुकेंत आतां मेरेनचे सगळे विक्रम मोडटले. थंय पूर्ण बहुमतान BJP सरकार येता. डबल इंजिनाची ही पावर म्हण मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयलो. मुख्यमंत्री गुजरात प्रचाराच्या भोंवडेर गेल्लो. दिल्ली महापालिका वेंचणुकेच्या प्रचाराकय तो गेल्लो. दिल्ली खंय सगळ्या कडेन बुरशेपणा. फ्री इलेक्ट्रिसिटीक लोक विटल्यात, लायटूच आसना. गुजरात इलेक्शनाक खूब बरें वातावरण आसा. गुजरात इलेक्शनाक म्हाका दिसता मॅक्झिमम आतां पर्यंतचे सगळे रिकॉर्ड तोडून भारतीय जनता पार्टी थंयसर मेजॉरिटी ऑफ द सीट्स भारतीय जनता पार्टीक मेळटले. परत एकदां म्हणजे पूर्ण बहुमताचे सरकार भारतीय जनता पार्टीचे 27 वर्सांच्या उपरानूय बी भारतीय जनता पार्टीचे सरकार गुजरातात येता. ओके, सो ही डबल इंजिनची पॉवर असा. सर सर, तुम्ही दिल्ली नाशिल्ले आणि MCD च्या इलेक्शनाच्या प्रचाराक हांव गेल्लो. दिल्ली MCD च्या इलेक्शनाकूय वातावरण खूब बरें आसा.
दिल्ली एनसीडी थर्ड टाइम भारतीय जनता पार्टी जी असा पण फोर्थ टाइम भारतीय जनता पार्टी एनसीडीचे इलेक्शन दिल्लीतले जिंकता. सर सर दिल्लीचे नेते गोयन जेव्हा मोठमोठे घोषणा केल्या तर दिल्ली पळल्या उपरांत तुका कळटलं तुका एक धाडपाक जाय. थंयसर गटारां आनी जी हळशीक आसा पळय न्हय दिल्लीन पळयलें जाल्यार कोण म्हणचो ना. इट इज अ म्युनिसिपल इलेक्शन. पिवपाचें उदक ना, गटर ना, रस्तो ना, लायट फुकट सांगता ती लायट ना आनी कांयच ना म्हटल्यार जाता. एकदां जर वचून पळयत न्ही थंय येता तेंकां एकदां विचारा आनी हांगातले तेंचे ते आप लिडर आहा पळय न्ही तेका सांग हांगा ते वेगवेगळ्या विषयांनी फ्री इलेक्ट्रिसिटी म्हणटा ते कसं कितें ते फ्री इलेक्ट्रिसिटी. फ्री इलेक्ट्रिसिटी म्हाका थंय तेंच्यांनी सांगलें की थंय वयल्यान लोकांक पश्चाताप. लोक सांगता आमी पयशे दिवन आमकां इलेक्ट्रिसिटी मेळना. पर्यटन बेल्टात चालू आशिल्ल्या कांय गैर गजालींचेर पुलिसांनी एक्शन घेवपाची वेळ आयल्या. दर्यादेग वाठारांनी कांय बेकायदेशीर गजाली चल्ल्यात ताचो पर्यटना कडेन कसलोच संबंध ना. मात ट्युरिझम बदनाम जाता म्हण मंत्री रोहानाक हुस्को. पुलीस जे तरेन काम करतात ताचेर आपूण सॅटिस्फायड ना. मुख्यमंत्र्यान हो इश्यू सोडोवंक एकठांय बसका घेवची म्हण रोहन मागता. जे पुलीस आसा तांणी इफेक्टिवली काम केलें जाल्यार सुद्दां खुबश्यो गजाली जाग्यार पडटा. आनी आज जें सगळें चल्लां तूं लेट नायट म्युजीक म्हणटा इलिगल बाकी चल्लां हें पुलिसेचें काम आनी ताज्या खातीर वी डोंट हॅव द पावर. पूण शेवटी पेपरार तुमी काडटा की ट्युरिझमान अशें चल्लां. पुलिसेक दाद नाशिल्लें वी प्रोमोलगेटेड ऑर्डर इन गिव्ह दॅम की बाबा ह्या ऑर्डरी प्रमाणे काम करा. सेक्शन 188 बी लायव्ह करून दिलें त्याला वापरात आनी एटलिस्ट इलिगॅलिटीज बंद करा. And I think it's time for police to act. So police is not doing. Otherwise, I think we will do certain things which will embarrass the police also. So police is not doing the work, you mean to say? I am not happy with the way police are doing their work. We have been talking continuously to them. And we need the right people doing the right things in the right locations. The coastal belt asa, tumhi aaj usun padhyat. Daily social media chair videos, graphics, je chalu asat, baki je asat. Everything tourism ak blame hata. Kaam police hai chamar hai. And I think police has to act on this. But sir, CM is home minister. सीएमक सांगलां, सीएमक सांगलां जॉयंट मिटींग मागय म्हणून. आमी हॅव रिक्वेस्टेड चीफ मिनिस्टर टू कॉल फॉर अ जॉयंट मिटींग टू सॉर्ट दीस इश्यूज आउट. कित्याक द पुलीस हॅव टू अंडरस्टँड की वी नीड टू गेट इन टू अ व्हेरी क्लियर थिंग अ टुरिझम सर्वायव्ह. नाल्या बारीक बारीक किस्मणां फॉर पुलीस इफ दे आर डुईंग फॉर देअर ओन बेसिक इंटरेस्ट ऑफ वॉट एव्हर इट इज देन इट विल बी टफ फॉर टुरिझम टू सर्वायव्ह. घेऊया बारीकसो ब्रेक, पळत रावा प्रुडंट. एचआयव्हीच्यो 40% केशी जागृताय नाशिल्ल्यान पातळटा. 13 ते 64 पिरायेच्या लोकांनी एकदा तरी एचआयव्ही टेस्ट करची म्हण आरोग्य संचालक डॉक्टर गीता काकोडकरांचो उलो. संवसारीक एड्स दिसा पणजे मेनेजीस ब्रागांत जात कार्यावळ झाली. कोविडाक लागून खंय फाटली 2 वर्सां एचआयव्ही टेस्टींग देंवले. गोंयांत आतां मेरेन सुमार 18,000 केशी. गोंयांत 1987 पयली एचआयव्ही केस मेळिल्ली, दुयेंती विदेशी. दुसरी केस 1988 मेळिल्ली, दुयेंती भारतीय गोंयकार न्ही. 1989 गोंयकार विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह मेळिल्लो. 1986 ते ऑक्टोबर 2022 मेरेन गोंयांत 11,09,000 मायज टेस्टी. टेस्टींतल्यान 17,996 पॉझिटिव्ह केशी गोंयांत मेळिल्ल्यो. 2022 डाटा प्रमाण गोंयांत दर्यादेग तालुक्यांनी एचआयव्ही केशी चड मेळटात. बार्देजांत 23%, साश्टींत 18%, मुरगांवांत 13%, तिसवाडींत 12%. 65% पॉझिटिव्ह केशी 15 ते 49 पिरायेच्या लोकांच्यो. 2021 19% बायलो, 32% दादले 15 ते 34 पिरायेचे. 1999 ते 2021 मेरेनच्यो 83 ते 96% केशी शारिरीक संबंधांतल्यो. 4 ते 8% पॉझिटिव्ह केशी भुरग्यांक डिलिव्हरी वेळार. रगत संसर्जन्य सिरिंज वा सुयेवरवी संक्रमणाचे प्रकार उणे. 2001 ते आज मेरेन 1,274 एड्साच्या दुयेंसान सोंपले. 842 दादले, 431 बायलो आणि 1 तृतीयपंथीय. वी हॅव टू सी दॅट बिटवीन 13 to 64 इयर्स ॲट लीस्ट वन्स द एच आय व्ही टेस्ट शुड बी डन. बिकॉज 40% of the HIV which is spread to others is spread through people who do not know they are positive. And now I feel the stigma is far less than it was before. And the HIV Act sees to it that no one is stigmatized at their workplace. Prudenta khatir, Laukik Shulkar and Shirish Kunkalikar.
70 अंगणवाडी डिजिटल आमदार देविया राणे आणि मंत्री विश्वजीत राणेन वेळसा अंगणवाडीत भुरग्यांक टॅब वाटले. वेगवेगळ्या कंपन्यांनी खंय CSR सकल मदत करपाक सुरवात केल्या. 70 भुरग्यांक खंय शारांतल्या भुरग्यां प्रमाण साधन सुविधा मेळटल्यो. शक्य असा फक्त बाबाचे विजन आशिले. तांका दिसले की आमची अंगणवाडी डिजिटलाइज जावपाक जाय आणि रोखडेच आमचे अंगणवाडी ज्यो असत ह्यो सगळ्यो आता मॉडर्न अंगणवाडी जातले. सगळे अंगणवाडीचे बरेपैकी रिपेअर वर्क घेऊन ह्यो अंगणवाडी जी सोयीसुविधा बरेपैकी स्कुलांनी असतात, प्ले स्कुलांनी असतात, त्यो सगळ्यो सोयीसुविधा आमच्या अंगणवाडीक जाता तितल्यो बेगीन मेळटले. आणि हे काम बाबा आता रोखडेच हातात घेऊपा असा. आयज वेळसा आमची अंगणवाडी आम्ही 2 वर्षा पहिली आम्ही ते सँक्शन करून आम्ही दिले. 8 वर्षा 8-1 कोटी रुपया आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनाक ऑलरेडी दिल्ले असा. ज्या माध्यमातल्यान एक वेगळे तरेची कल्पना आम्ही केली असा की अंगणवाडी कशी असची, या अंगणवाडीन त्या तरेचे सोयी सुविधा असचे जे खंय भुरग्यांक फक्त एक रूम न्हू पण त्या रुमान त्या अंगणवाडीन वेगवेगळे सोयी सुविधा उपलब्ध असची, जे खंय खेळपाक सुविधा वेगळी, इंटरॅक्टीव्ह रूम वेगळो, काउन्सिलिंग महिला खातीर वेगळे तरेतरेचे आम्ही सोयी सुविधा उपलब्ध करून दिवपाचो आम्ही ऑलरेडी प्रयत्न केलो असा. म्हाका तरी खात्री आहा कारण आम्ही परभणीचे आम्ही घेता, आमची 17-1 आम्ही अंगणवाडी आम्ही आमच्या या 70 तालुक्यात बांधपाचे आम्ही घेतलेले असा. मँचेस्टर युनायटेडाक बरोबर घेऊन अपोलो टायर्सान गोयात दवरिल्ले युनायटेड वी प्लेचे 3 आवृत्तीचे उक्तावण. मँचेस्टर युनायटेडाचे प्लेयर डेव्हिड दिजिया, अँथनी एलांगा आणि डॉनी वॅन लॉन्चिंगाक आशिल्ले. देशातल्या फुटबॉल टॅलंटाक उर्बा देऊन ताच्यो स्किल्स वयर काढूक आयोजकांनी मॅन यूक बरोबर घेऊन सिलेक्शन ट्रायल दवरल्या. येस, आय थिंक इट्स अ ग्रेट इनिशिएटिव्ह युनायटेड वी प्ले टू to show the kids, to encourage to play football, to enjoy the sport, to play together, and we feel grateful to be here and to be an inspiration for the kids, so it's great. Yes, I think the same what David said, everyone can help each other, and especially to bring the football up here. You see it's growing a lot in the last few years, so I think it's positive. Football in India is starting to grow even more. You see loads of professionals that played for United have played in the Indian Super League before, like Berbatov and other more. So, like they said, it's growing, and I feel like everyone can help each other and put in the performances. फाल्या पोन्न्या गोया सेंट फ्रान्सिस झेवियराचे फेस्त. 9 दिसांचो नव्याना सोपून 10व्या दिसा फेस्त. सकाळी 10:30 फेस्ताचो हाय मास. पहिले मीस फांतोडेर 4, निमणे सांजे 6. एपॉस्टॉलीक नुन्सियो लिओपाल्दो गिरेली कडेन फेस्ताच्या मिसाची यजमानकी. गोंयचो आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव आनी बाकीचे पाद्री बरोबर आसतले. फेस्ताच्या दिसा मिसां 4 सुरू जातात. कित्याक 2 लोक पवित्र रॅलिकेशन येतात आनी उमांग घेवन मागीर पेंडोलान आसतात. तर मागीर 5, 6, 7, 8, 9 मीस आसतली आनी 10:30 पोरबेचे मीस. त्या मिसाक येजमान आसतले एपिस्टॉलीक नान्सियो आर्च बिशप लिओपोल्दो गिरेली आनी आमचे आर्च बिशप फिलीप नेरी कार्डिनल फेरांव आणि बिशप ऑल्विन डायस त्या मिसन भाग घेतले आणि खूप पाद्री कोण सेलिब्रेट करतले. त्या उपरांत 12:30 आणि 3, 4, 5, 6 मीस इंग्लीश भाशेन जातले. तरी भाशेन मिसांची मांडावळ आसा. जशे भाशेन भाग्यवान फ्रान्सिस शेवरान आपले जिवीत जेजू पूर्णपणे ओपून ताच्या पवित्र रत्नान भरून आपली उतरां कोण्यो चाल जेजूच्यो करून घेतल्यो, तेच भाशेन आम्ही जेजूच्या एकोठान रावया आणि ताच्या मागण्यांतल्यान आमकां हीच कृपा मेळो म्हणून हांव सगळ्यांपासून मागतां.
ही आशिली सकाळची अपडेट. परत रोखडेच मिळूया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपात. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट.